गेल्या 2 महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून त्याला विरोध करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने महात्मा फुले चौकात शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून निषेध करण्यात आला. शेतकरी कायद्यातील तरतुदी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या असून सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घ्यावा असे आवाहन शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आले. गेल्या 2 महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी कायदा मंजूर करून तो राष्ट्रपतींच्या वटहुकुमाने देशात लागू करण्यात आला. मध्यंतरीच्या कोरोना काळात देशात निर्बंध चालू असताना त्याचे पडसाद दिसून आले नाही, परंतु कोरोना निर्बंध हटल्यानंतर देशभरात हा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली. पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी त्याची सुरुवात केली आणि त्या आंदोलनाचे लोण हळूहळू देशभर पसरले. महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. पारनेर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने या कृषी कायद्याचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी म्हणाले की केंद्रात 5वे बहुमत असलेल्या मोदी सरकारने हा कायदा शेतकऱ्यावर लादला असून त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून कंपन्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर त्याला दाद मागण्यासाठी कुठलीही ठोस तरतूद या कायद्यामध्ये नाही, म्हणून हा कायदा मोदी सरकारने मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, शंकर नगरे, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, सभापती काशीनाथ दाते आदी मान्यवर तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना पक्ष जे आंदोलन या ठिकाणी करत आहे, पारनेर तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं या सरकारचा केंद्र सरकारचा निश्चितपणे या ठिकाणी निषेध केला पाहिजे. शेतकरी विरोधी धोरणावर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये संपूर्ण देशातले शेतकरी संघटनांचे नेते शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. गेले 15 दिवस झाले, 15 दिवसापूर्ण आंदोलनपासून आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे. परंतु तरी देखील केंद्र सरकार हे घेण्याच्या खात्रीचं केंद्र सरकार त्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा परिणाम व्हायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न आज केंद्र सरकार करत आहे. या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे केंद्राने धोरण घेतलं, जो कायदा केला आहे, तो कायदा शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करणारा कायदा आहे. बाजार समित्यांची व्यवस्था मोडीत काढणारा तो कायदा आहे. शेतकरी कसं असलेली जमीन, ही जमीन कुठेतरी पांढऱ्या पद्धतीनं मोठ्या शेतीच्या किंवा उद्योगपतींच्या गळ्यात ती जमीन त्यांनी ती खरेदी करायची आणि मग त्यांनी शेती करायची अशा पद्धतीचा कायदा त्या केंद्र सरकारनं केला आहे. त्या केंद्र सरकारच्या ह्या कायद्याला संपूर्ण शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातील देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचा आज विरोध आहे. आणि तो विरोध त्या ठिकाणी दर्शवण्यासाठी आणि हा कायद्यामध्ये बदल करण्यासाठी, कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. त्याचप्रमाणे डिझेल पेट्रोल त्यांची खऱ्या अर्थानं दैनंदिन लोकांना गरज आहे. त्या डिझेल पेट्रोलची दरवाढ गेली 2-3 महिने पाहतोय आपण, सातत्यानं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ होते. आज 100 रुपयाला पेट्रोल मिळायला गेलं आहे, 80-90 रुपयापर्यंत डिझेल मिळायला गेलं आहे. एवढा प्रचंड भाव वाढ त्या डिझेल पेट्रोलच्या अजन्य पदार्थांमध्ये केलेली आहे. आणि मग ही बाब देखील सर्वसामान्य कंबरडं मोडणारी आहे, सर्वसामान्यांना आर्थिक झटका देणारी ही बाब आहे. अशा धोरण घेणाऱ्या, असा राज्यकारभार करणाऱ्या या केंद्र सरकारचा या शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, सर्व शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त करण्यात आहे. त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये तातडीनं सुधारणा करावी, शेतकरी विरोधी धोरणं त्याच्यातून कायद्यातून काढून टाकावीत. त्याचप्रमाणे डिझेल पेट्रोल दरवाढ जी आहे ती देखील कमी व्हावी अशी मागणी या ठिकाणी पारनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी नोंदवण्यात येत आहे. केंद्र सरकारचा पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर निषेध करून या ठिकाणी घेतला. शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, सप्टेंबर 2020 मध्ये भारताच्या सरकारनं या देशामध्ये परंपरागत पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठमोठ्या भांडवलदार आणि कॉर्पोरेट कंपन्यांना खरेदी करता याव्यात आणि त्या माध्यमातून कृषीप्रधान देश आपला असताना देखील शेतकऱ्यांच्या विरोधात एक कायदा भारताच्या सरकारनं या ठिकाणी आता आणू घातलेला आहे आणि तो कायदा रद्द करावा म्हणून प्रामुख्यानं भारताची राजधानी दिल्ली आणि तिच्या परिसरातल्या सगळ्या राज्यातले शेतकरी
गेल्या 15 दिवसापासून दिल्लीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ठाण मान त्यांनी मांडलेला आहे. आपण ही सगळेजण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली शेती वाचली पाहिजे. ज्या पिढ्यान पिढ्यांनी आपले पूर्वज जगवले, भविष्यामधल्या आपल्या पिढ्या त्या शेतीच्या उत्पन्नावर जगणार आहेत. ही शेती जर एकदा शेतकऱ्याच्या हातातून निसटली तर आपलं सगळ्यांचं भविष्य त्या ठिकाणी अंधकारमय होणार आहे. आणि म्हणून केंद्र सरकारनं घेतलेला हा कायदा परत घ्यावा, पाठीमागे घ्यावा, याच्यासाठी महाराष्ट्रातल्या आपल्या शिवसेना पक्षानं ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि जाहीरपणानं आज आपण केंद्र सरकारनं हा कायदा मागे घेण्याच्यासाठी, त्यांच्यावरती दबाव वाढवण्याच्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी आपल्या भावना आज या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पेट्रोल आणि डिझेल गेल्या 3 महिन्यामध्ये याच्या किमती सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल या दोनही गोष्टी शेती व्यवसायाशी अत्यंत निगडीत असल्यामुळं एका बाजूनं शेतीचं अर्थकारण त्या ठिकाणी अडचणीमध्ये आणण्याची भूमिका भारताच्या सरकारनं स्वीकारलेली आहे आणि म्हणून या भारत सरकारचा निषेध करण्याच्यासाठी आज आपण सगळेजण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये निषेध या ठिकाणी आपण नोंदवतो आहोत. मी पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारला हे सांगू इच्छितो की 15-15 दिवस ज्या अर्थी शेतकरी दिल्लीला तुम्हाला त्या ठिकाणी वेढा घालून बसलेले आहेत याचा अर्थ ज्या वेळेला शेतकऱ्यांचा एखाद्या कायद्याला विरोध असेल त्यावेळेला कृषीप्रधान देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीची आतताई भूमिका, आग्रही भूमिका घेणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी केंद्र सरकारचा जाहीरपणानं निषेध करतो आहोत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.